नमस्कार परखड मत मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित किंवा महावितरण या कंपनीमध्ये सरळ सेवा भरती पद्धतीने अ साडेसात हजार जागां विषयी भरतीच दोन हजार एकोणीस मध्ये जाहिरात आली होती त्याच्यामध्ये पाच हजार जे आहेत पद ते पाच हजार पद विद्युत सहायक या पदासाठी ती भरती आहे उपकेंद्र सहाय्यक म्हणून दोन हजार लोकांची भरती आहे आणि ज्युनियर इंजिनियर म्हणून पाचशे पदांची भरती असं आयोजन दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार आ... सूचित करण्यात आलं होतं आणि याच्याविषयीची प्रक्रिया जी राबवली त्याच्यामध्ये आ... हे जे विद्युत ची जी जागा आहे ती केवळ अर्हते अर्हतेच्या परीक्षेमध्ये प्राप्त गुणांविषयीची आहे क्वालिफाईंग एक्झामिनेशन म्हणजे दहावी किंवा आय टी आय असं काहीतरी येते बरा त्याच्यासाठी सरळ सेवा भरती जरी असली तरी पण विशेष वेगळी परिस्थिती कुठली परीक्षा नाहीये जे आधी तुमच्या कोर्स कम्प्लीट करताना तुम्ही जे मार्क घेतले त्याच्या अनुसार त्या गुणवत्ती गुणवत्ता यादी त्यानुसार करतील आणि त्यानुसार मग भरती करतील असं काहीतरी प्रायोजित होत आणि ह्या प्रक्रिया चालू असताना अं सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलाला स्थगिती दिली नऊ सप्टेंबर दोन हजार वीसच्या आदेशाने आणि त्याच्यानंतर हे जी इतकी प्रचंड जी पदसंख्या आहे जिथ कमी त्या मानानी कमी शिकलेले मुलं भरतीसाठी इच्छुक आहेत म्हणजे एमपीएससी किंवा इतर रिक्रुटिंग एजन्सी द्वारे जे भरती होते त्याच्यामध्ये किमान पात्रता असा असावं की पदवी परीक्षा तरी किमान पात्रता आहे पण तसं महावितरणच्या बाबतीत नाही असं दिसत आणि हे जे लोक आहेत म्हणजे या पाच हजार पदांसाठीचे जे उमेदवार आहेत ते उपकेंद्र सहाय्यक म्हणून जे दोन हजार पदांसाठीचे उमेदवार आणि ज्युनियर इंजिनियर म्हणून पाचशे पदांसाठीचे उमेदवार यांच्याविषयी एक फार विशेष बाब अशी झाली की अं स्थगितीच्या आदेशानंतर काय कोणाच्या मनात आलं ऊर्जा मंत्र्यांनी काहीतरी केलं राज्य सरकारतर्फे काहीतरी घोषणा झाल्या <laughs> आणि त्याच्यानंतर मराठा तरुणांना व उमेदवारांना दिलासा अशा स्वरूपाच्या बातम्या दिवाळीच्या आसपास आल्या आणि एक असं ठरलं की अं मराठा जातीच्या मुलांना सोडून म्हणजे एस सी बी सी कॅटेगरीच्या रिझर्वेशन रिझर्व सीट जे आहेत म्हणजे सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीय म्हणजे मराठा जातीच्या साठी जा राखीव जागा आहेत त्या सोडून इतर जागांवर भरती प्रक्रिया आम्ही राबू असं ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलं त्या अर्थी विविध वर्तमानपत्रांमध्ये मग प्रेस रिलीज देण्यात आले मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष श्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने नोट जारी करून सगळीकडे ही बातमी पसरवली की मराठा जातीच्या मुलांना सोडून म्हणजे मराठा आरक्षित प्रवर्गाच्या जागांना सोडून वगळून इतर जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि तशा अर्थी बरीचशी चर्चा झाल्यानंतर काही विद्यार्थी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंच समक्ष गेले काही उमेदवार आणि त्यांनी रीट याचिका अशा अर्थाची दाखल केली की आम्ही एससीबीसी प्रवर्गातून आहेत आणि एससीबीसी म्हणजे सोशल एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजे मराठा प्रवर्गातून आहोत आणि आमच्यापेक्षा कमी मार्क असलेले जे ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट्स आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांना दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आलं होतं महाराष्ट्र सरकारतर्फे आणि महावितरणने सुद्धा ते आरक्षण देऊ केलं होतं तशा याद्या उपकेंद्र सहाय्यक आणि ज्युनियर इंजिनियर यांच्या अंतिम निवड या प्रसिद्ध झाल्या होत्या आणि अपॉइंटमेंट लेटर्स ऑल्सो टू बी इशूड अशी परिस्थिती असताना हायकोर्टासमोर हे प्रकरण गेलं आणि मग मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका अंतरिम आदेशाद्वारे असं सांगितलं की जे ज्या ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट होल्डर्सना म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आरक्षणाचे लाभार्थी जे जा आहेत ज्यांना त्या याचिकाकर्त्यांपेक्षा कमी अं मार्क्स आहेत त्यांना गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा क्रमांक खालचा आहे अशा लोकांसाठी नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात येऊ नयेत असा अंतरिम आदेश दिला होता म्हणजे अं त्याच्यानंतर म ही साधारण डिसेंबर मधली गोष्ट आहे त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस च्या आरक्षित प्रवर्गाला भरती थांबली साहजिक मराठा आरक्षित वर्गाला तर भरती द्यायचीच नव्हती कारण तसा सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश होता दोन लिस्ट मध्ये मी हे माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पूर्ण लिस्ट रिवाईज करायला लागेल त्या लिस्ट मध्ये ओपन कॅटेगरीची लिस्ट रिवाईज करायला लागेल ईडब्ल्यू एस ची लिस्ट रिवाईज करायला लागेल कारण लागे। शासनाच्या धोरणाप्रमाणे जे धोरण अ आधी जाहीर केलं होतं म्हणजे कॅबिनेट कॅबिनेटच्या एका बैठकीमध्ये एसीबीसीच्या मुलांना ईडब्ल्यू एस ने लाभान्वित करावं असं ठरवलं गेलं होतं पण त्याचा प्रत्यक्षात नोकरी बाबतीत अंमल यायला तेवीस बारा दोन हजार वीस च जी आर यावं लागलं तो शासनादेश तेवीस बारा दोन हजार वीसचा जो होता त्याद्वारे मराठा उमेदवार मराठा उमेदवारांना अ संधी देण्यात आली त्या स्थगितीच्या आदेशाच्या परिप्रेक्षामध्ये की जे पात्र आहेत त्या पात्र मुलांना जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं आरक्षण पाहिजे तर त्यांनी तसं ऑप्ट करावं हो। जे पात्र असतील त्यांना तसं आरक्षण आणि जे पात्र नसतील ते किंवा ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा नाही डब्ल्यू आरक्षणाचा त्यांना ओपन कॅटेगरीमधून म्हणजे खुल्या प्रवर्गातून काही मराठा मुलं जातील काही मराठा उमेदवार जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून आरक्षणाचे लाभार्थी होतील या गोष्टीचा या एका विशिष्ट जी सवलत दिली होती मराठा मुलांना त्या सवलतीचा परिणाम खुल्या प्रवर्गाच्या यादीवर आणि ईडब्ल्यू एसच्या यादीवर दोन्हीवरही होणार होता म्हणून मी एक असं सांगितलं होतं की या याद्यांची सर्वच याद्यांची जिथं जिथं मराठा आरक्षणाचा अंमल करून अंतिम निवड यादी तयार करण्यात आलेली आहे तिथं नियुक्तीपत्र इश्यू करता येणार नाही कारण तो तसा कोर्टाच्या आदेशाचा भंग होईल आणि कोर्टाच्या आदेशाचं Uh, पूर्णपणे जर पालन करायचं झालं इफ द ऑर्डर ऑफ द ऑनरेबल कोर्ट स्टेइंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ द मराठा रिझर्वेशन इज टू बी ओबेड इन फुल पूर्ण त्याचा तंतोतंत अंमल जर करायचा झाला तर जिथं जिथं मराठा आरक्षणाचा लाभ घेतलेले उमेदवार होते तिथं तिथं पूर्ण ती यादी नव्याने करणं रिव्हाइज करणं ती यादी हे क्रमप्राप्त आहे हे माझं आजही म्हणणं आहे की मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा अंमल व्हायला याद्या ज्या आहेत जिथं जिथं मराठा आरक्षणाचा लाभ देण्यात आलेला आहे तिथं तिथं याद्यांची पुनर्रचना करावं लागणार आहे आणि अशी ईडब्ल्यू आणि अशी ओपन प्रवर्गाची यादी जिथं रिवाईज झालेली नाहीये तिथं अ गोंधळच होणार आणि मग जेव्हा हे धोरण जे होतं तेवीस बाराच्या आदेशातलं जे धोरण होतं या तेवीस बाराच्या आदेशातल्या धोरणाचा अंमल करण्यासाठी ऊर्जा विभागाने एक पत्र जारी केलं दहा फेब्रुवारीला आणि त्याद्वारे अं महावितरणनी अकरा फेब्रुवारीला एक अं जाहिरात दिली एक सूचना केली त्यांच्या वेबसाईट वर ज्या मराठा मुलांना ज्यांनी मराठा आरक्षणातून आधी अर्ज केलेले होते उमेदवारी अर्ज केले होते त्यांना वीस पर्यंत संधी देण्यात येते की ते जर पात्र असतील तर त्यांनी ईडब्ल्यू एस मधून आपला अर्ज परिवर्तित करावा जे पात्र नसतील त्यांनी खुल्या प्रवर्गातून आपला अर्ज परिवर्तित करावा आणि ह्याच्यासाठी विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी अकरा का पंधरा मार्च ते पंधरा फेब्रुवारी ते वीस मार्च पर्यंत देण्यात आली होती आणि ह्याच्यामध्ये मराठा जे उमेदवार होते त्यांना अशी सवलत होती की पात्र जे उमेदवार आहेत त्यांनी ईडब्ल्यू एस म्हणून यावं इतरांनी ओपन म्हणून यावं आणि त्या दृष्टीने मग यादी रिव्हाइज करतील आणि कदाचित हे स्पष्ट तसं लिहिलं गेलेलं नव्हतं पण कदाचित जे मराठा आरक्षणाचे तेरा टक्के जागा ज्या होत्या त्या खुल्या प्रवर्गामध्ये त्यांना त्यांचं समायोजन करायचं आणि पात्र विद्यार्थ्यांचं पात्र उमेदवारांचं ईडब्ल्यू मध्ये समायोजन आणि जे तसे पात्र नाहीत त्यांना खुल्या प्रवर्गातून घेण्यात येणार अशी काहीतरी कवायत करण्याचा मानस महावितरणचा असावा सरळ सेवा भरतीद्वारे जे जे पद होते ते रिक्त त्यांचं अर्थात हे सगळं होईपर्यंत बऱ्याचशा लोकांना दोन विशिष्ट पदांसाठी म्हणजे उपकेंद्र सहायक आणि ज्युनियर इंजिनियर याच्यातील ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय पक्षी मराठा उमेदवार सोडून इतरांना नियुक्तीपत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत अशी माझी माहिती आहे कदाचित असं नसेल पण त्याच्यानंतर काही मराठा मुलांनी तर अंतरिम आदेश त्यांच्या हक्कामध्ये काही याचिकाकर्त्यांनी का घेतला होता ही डिसेंबरची गोष्ट त्याच्यानंतर मार्चमध्ये ईडब्ल्यू एस चे जे लाभार्थी होते आणि ज्यांच्या अ निवड यादीतील क्रमांकावर या सर्व कवायतीचा परिणाम झाला असता त्यांनी धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक पाच मार्चला दिनांक पंधरा मार्चला सॉरी पंधरा मार्चला एक अंतरिम आदेश दिला आणि त्या अंतरिम आदेशामध्ये असं त्यांनी सांगितलं की जे ऊर्जा विभागाचं पत्र आहे दहा फेब्रुवारीचं आणि महावितरणनी जाहीर केलेली जी सूचना आहे अकरा फेब्रुवारीची या दोन्हींच्या अंमलाला स्थगिती देण्यात येते अंतरिम स्थगिती देण्यात येते आणि ती स्थगिती पाच एप्रिल पर्यंत होती आणि त्याच्यानंतर प्रकरण सुनावणीला येणार होतं पण पाच एप्रिलला अं ते राज्य सरकारनी त्याच्यामध्ये आपला जबाब दाखल न केल्यामुळं हो। ते प्रकरण केलं सतरा एप्रिलला म्हणजे आज आज मी सतरा एप्रिलला बोलतोय आज ते प्रकरण सुनावणीसाठी होतं पण हे प्रकरण आ, लागू शकलं नाही कारण हायकोर्टाने सुट्टी घेतली आहे म्हणजे पद्धत आहे की त्यांनी जोडून आलेल्या ज्या सुट्ट्या होत्या त्याबरोबर आजच्या दिवशी सुद्धा सुट्टी घेतली हा पूर्ण आठवडा म्हणजे तेरा तारखेपासूनचे पुढचे दिवस सगळे सुट्ट्यांमध्ये परावर्तित केले कदाचित पुढं कुठेतरी होईल त्याची ऍडजस्टमेंट आणि आज जे प्रकरण लागलं होतं ते कदाचित एकोणीस तारखेला प्रकरण कोर्टासमोर लागेल आतापर्यंत झालेल्या पुन्हा एकदा फार थोडक्यामध्ये आतापर्यंत झालेल्या घटना सांगतो की महावितरण महावितरणमध्ये जी भरती होती त्या भरती प्रक्रियेमध्ये जेव्हा नियुक्तीपत्र देण्याचं एक सूचित करण्यात आलं दिवाळीच्या आसपास दोन हजार वीसच्या दिवाळीच्या आसपास अं मराठा आरक्षणाच्या लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र न देता इतर सर्व प्रवर्गांना नियुक्तीपत्र द्यावं अशी एक घोषणा करण्यात आली त्याच्यानंतर एक जी आर काढण्यात आलं ज्या जी आर द्वारे पात्र मराठा मुलांना ईडब्ल्यू एस चे लाभान्वित ईडब्ल्यू ने लाभान्वित करण्यात आलं उरलेले जे मराठा उमेदवार होते ते मराठा उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून यावं अशी तरतूद करण्यात आली होती आणि त्याद्वारे त्या याद्यांच्या त्या, त्या निवड याद्यांच्या किंवा नियुक्तीसाठीच्या ज्या याद्या होत्या त्यांची पुनर्रचना करावी त्यासाठी अं उमेदवारांकडून त्यांच्या त्यांना चॉईस दिला होता त्यांना एक ऑप्शन दिलं होतं म्हणजे मराठा जे उमेदवार आहेत त्यांच्या स्वेच्छेवर सोडलं होतं की त्यांना ईडब्ल्यू एस जर लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी ईडब्ल्यू एस चा लाभ घ्यावा ज्यांना घ्यायचा नाही त्यांनी खुल्या प्रवर्गातून यावं पण या सर्व कवायतीनंतर याद्यांची पुनर्रचना मराठा आरक्षित वर्गासाठीच्या ज्या जागा होत्या राखीव त्या खुल्या प्रवर्गाला देऊन तशी याद्यांची पुनर्रचना व्हावी असं जे अभिप्रेत होतं त्याला आता स्थगिती आलेली आहे अंतरिम स्थगिती जी होती ती अंतरिम स्थगिती वाढेल हे तर म्हणजे हे ग्रहित आहे की ती अंतरिम स्थगिती जी आहे ती पुढील आदेशांपर्यंत राहील आणि प्रकरणामध्ये मग सरकार आपलं काय म्हणणं मांडायचं ते मांडेल महावितरण आपलं काय म्हणणं मांडायचं ते मांडेल साकल्याने विचार होईल या बाबतीत दोन गोष्टी महत्वाच्या सांगणं असं की ह्याच्या आधी एस सी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू चा लाभ शिक्षणामध्ये देण्यात आलेला होता आणि हे झालेलं आहे मेडिकल एज्युकेशनच्या बाबतीत त्यासाठी अंतिम आदेश सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पारित केलेले म्हणजे मराठा आरक्षणाचे जे लाभार्थी होते आणि ज्यांना स्थगितीमुळे मराठा आरक्षणाचा लाभ नाही घेता येणार ना अशी कायद्याची परिस्थिती झाली त्या मुलांना ईडब्ल्यू एस साठी ते पात्र आहेत असं गृहीत धरून त्यांनी जे अर्ज केले होते याचिका त्यांनी ज्या केल्या होत्या त्या याचिकांचा त्या याचिकांना मंजूर करून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तसा ईडब्ल्यू एस चा जर ते पात्र असतील तर ईडब्ल्यू चा लाभ द्यावा असे आदेश पारित केलेले आणि तसे आदेश पारित केले त्या परिप्रेक्षामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा आपली कॅटेगरी बदलून घेता येईल जे एससीबीसी होते त्यांना ईडब्ल्यू एस म्हणून लाभ घेता येईल पात्र लोकांना आणि नोकरीमध्ये सुद्धा तसं समायोजन करता येईल अशा अर्थाचे दोन वेगवेगळे जी आर महाराष्ट्र शास्त्रांनी काढले आ, दोन आ, परस्पर विरोधी असं म्हणता येईल अशा अशा आदेश आहेत एक हायकोर्टाचा पहिलेचा आदेश आहे की ज्या ईडब्ल्यू एस मुलांना ज्या ईडब्ल्यू एस चे उमेदवार ज्यांना मराठा आरक्षणाच्या लाभार्थ्यांपेक्षा कमी गुण आहेत त्यांना त्यांच्या नियुक्तीवर बंदी घालण्यात आलेली ती अंतरिम आदेश होता तो आत्ता सुद्धा जो अंतरिम आदेश आहे तो असा आहे की अं मराठा आरक्षणातून ज्या मराठा उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना कॅटेगरी कन्व्हर्ट नाही करता येणार कारण तसं तसं समायोजन करू देणारे जे अधिकार होते त्या अधिकार दिलेल्या पत्रांना स्थगिती दिली त्या पत्रांच्या आव्हानांना म्हणजे ऊर्जा विभागाचं दहा फेब्रुवारीचं पत्र आणि अनुसार अ जाहीर केलेली सूचना अकरा फेब्रुवारीची महावितरणची तर या दोन गोष्टींच्या अंमलाला स्थगिती देण्यात आलेली आहे एकंदरीत असं आहे की हे जे विद्युत सहायक म्हणून जी जागा आहे ज्याला पाच हजार पद ज्याचे रिक्त आहेत ज्यांची भरती होणं त्यांच्याविषयी सगळ्यात जास्त इंटरेस्ट लोकांना दिसतो मला जे क्वेरीज येतात मला जे प्रश्न विचारण्यात येतात युट्यूबवर किंवा त्या अदरवाईज तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती प्रभावित झालेला वर्ग जर कुठला असेल तर तो हा वर्ग आहे विद्युत सहायक वर्ग त्यांची यादी अजून लागलेलीच नाहीये म्हणजे मुद्दा असा की यांची यादी कुठली लागलेली नाहीये याच्यामुळं कुठला तसा आदेश त्यांच्यावर बांधील नाहीये कारण यादीच लागलेली नाही मुळात निवड यादीच लागलेली नाही आणि नियुक्ती नियुक्तीपत्र वगैरे तर दूरची गोष्ट राहिली प्रश्न आहे आता उपकेंद्र सहायक आणि ज्युनियर इंजिनियर या पदांचा याच्यासाठी जर नियुक्त्या देण्यात आल्या असतील तर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आता त्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या आदेश काय येतोय मराठा आरक्षणाच्या बाबतीत तो लवकरच कळेल आपल्याला साधारण एक महिनाभरामध्ये तो निकालही येऊन जावा आणि अ ते तर झालं अंतिम काय होईल त्याचं तात्पुरती ता जर व्यवस्था करायची झाली जर मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा अंमल करून भरती प्रक्रिया जी सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये काही नियुक्त्या निर्गमित करण्यात आलेले आहेत काही नियुक्तीपत्र त्याला जर त्याचा लॉजिकल कन्क्लुजन करायचं असेल त्याचं तर्कशुद्ध जर त्या सर्व कवायतीला पूर्णत्वास न्यायचं असेल तर असं की याद्यांची पुनर्रचना व्हावी पण त्या यादांच्या पुनर्रचनेला एका अर्थे स्थगिती आलेली आहे आणि मग ह्याच्यावर आता न्यायालय जे भाष्य करेल की त्या मराठा उमेदवारांना ईडब्ल्यू ला पात्र होता येईल का ह्याच्यावर मी एक सांगितलं की याचिकाकर्त्यांचं आता जे कोर्टात प्रकरण आहे आणि जे ईडब्ल्यू लाभार्थ्यांतर्फे दाखल झालेले प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांचा एक मुद्दा असा आहे की अ म्हणजे अ पूर्वलक्षी प्रभावाने ईडब्ल्यू एस लाभ मराठा विद्यार्थ्यांना नाही घेता येणार ही, ही त्यांची मुख्य अं त्यांची काय उजर आहे तो असा की दोन हजार एकवीसच्या मध्ये दोन हजार एकवीस मध्ये आपण आहोत तर दोन हजार एकोणीस मधले ईडब्ल्यूएसचे सर्टिफिकेट कसे काय मिळणार काय नाही मी माझी पोझिशन स्वतःची याच्या आधी जाहीर केलेली आहे की तसं करण्याचा अधिकार आहे डीमिंग प्रोव्हिजन्स असतात काही काही कायद्यामध्ये काही काही ग्रहितक असतात तर डीम्ड डेट नावाच्या एक अनेक कायद्यांमध्ये या गोष्टीचा वापर होतो ज्याला दुसरा शब्द नाही मराठीमध्ये अभिमत एक आहे की एक ग्रहीत धरलं जात की अशी अशी पोझिशन होती नोशनल पार्टिशन नावाचं हिंदू सत्ता मध्ये हिंदू वारसा कायदा मध्ये नोशनल पार्टिशन नावाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये हे ग्रहीत धरल्या जातं की कुटुंब प्रमुख जो आहे तो वारला तेव्हा त्याची हिस्सेवारी किती असावी तर अशा ग्रहित धरण्याचे अनेक प्रकार आहेत तर कायद्याने हे ग्रहित धरलंय याच्या आधी की जरी काही मराठा विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी मराठा आरक्षित म्हणून अर्ज भरलेले होते तरी सुद्धा त्यांचा ईडब्ल्यू एस वरचा अधिकार गेलेला नव्हता आणि ईडब्ल्यू एस वरचा अधिकार त्यांना मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर पुन्हा मिळालेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून ते आरक्षणाचे लाभार्थी होऊ शकतात फार थोडक्यात हे तत्व आहे तर अ पूर्वलक्षी प्रभावाने ईडब्ल्यू एस लागू करता येणार नाही हा जो काही क्लेम आहे हा कितपत योग्य कितपत रास्त आणि मग मराठा तरुणांना ईडब्ल्यू एस चा लाभ द्यायचा किंवा न द्यायचा जो लाभ त्यांना तेव्हा मिळू शकला असता दोन हजार एकोणीस मध्ये कारण फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यू एस आरक्षण लागू झालं त्याच्या आसपासच महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण लागू झालं तर एक आरक्षण लागू आहे म्हणून दुसरा आरक्षण मिळणार नाही ही जरी पोझिशन तेव्हा असली तरी पण आता जी बदललेली पोझिशन आहे आणि ह्या भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत नियुक्तीपत्र जिथं देण्यात आलेले नाहीत तिथं उच्च न्यायालय यावर काय निकाल देत हा कुतूहलाचा विषय अर्थात प्रकरण गुंतागुंतीच आहे दोन परस्परविरोधी आदेश जे आहेत अस्तित्वात अं त्यांचं समायोजन करावं लागेल दे विल हॅव टू बी रिकन्साइल्ड आणि हे खंडपीठ करेल आ, जेव्हा प्रकरण सुनावणीला येईल त्या या प्रकरणाच्या सुनावणीला म्हणजे हे जे नंतर दाखल झालेलं प्रकरण आहे म्हणजे मार्च मध्ये दाखल झालेलं प्रकरण ज्याद्वारे अं मराठा उमेदवारांना ईडब्ल्यू एस चा लाभ घेण्याची तरतूद करणाऱ्या कागदपत्रांच्या अंमलाला स्थगिती दिली आहे तो आ, तो ती याचिका आणि त्याच्या आधी जी याचिका होती ज्यामध्ये ईडब्ल्यू एसच्या मुलांना नियुक्तीपत्र देण्याला स्थगिती देण्यात आलेली या दोन्ही आदेशांच्या ज्या याचिका आहेत या दोन्ही ज्या याचिका आहेत यांचं संयुक्त सुनावणी कधीतरी होईल नजीकच्या भविष्यामध्ये अशी आशा आहेत कारण आ, ही टांगती तलवार जी आहे ही कोणालाच नकोय स्पष्टता यावी संदिग्धता कुठली राहू नये आणि लोकांना परिस्थिती काय आहे हे, हे कळावं याच्यासाठी मी हा व्हिडिओ करून टाकला हायकोर्टाने सुद्धा ईडब्ल्यू एस चा लाभ मराठा विद्यार्थ्यांना मिळेल मराठा उमेदवारांना मिळेल अशा अर्थाचे काही याच्या आधी आदेश पारित केलेले आता पुढे भविष्यामध्ये या दोन याचिकांच्या एकत्रित सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालय काय आदेश देईल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मी अॅडव्होकेट श्रीरंग चौधरी परखण मत साठी आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद महावितरणच्या भरतीविषयी हा विशेष व्हिडिओ होता मी परखड मत साठी पुन्हा एकदा ऍडव्होकेट श्रीरंग चौधरी धन्यवाद